बाल मित्रांनो, आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. बासरीवाला मुलगा. बासरीच्या जादूमयी आवाजाने नादाने गावकऱ्यांना कशा प्रकारे त्यांनी आपल्या मागणीसाठी त्यांनी होकार देण्यास सांगितलं. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे पा. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदराचा नाश करायचा असे सर्व गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदराचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त झालेले असतात, वैतागलेले असतात. आणि अशा प्रकारे ही बातमी संपूर्ण पंचक्रोशीमध्ये जाते. ही गोष्ट शेजारच्या राहणाऱ्या एका गावातील एका मुलाला ती समजते. तो मुलगा अतिशय सुंदर अशी बासरी वाजवला. आणि मग त्याच्या मनामध्ये एक युक्ती आणि तो येते आणि तो त्या गावामध्ये येतो आणि त्या गावकऱ्यांना सांगतो की तुमच्या गावात जे उंदीर झालेले आहेत त्या उंदराचा मी बंदोबस्त करू शकतो. पण त्याचा बंदोबस्त केल्यानंतर त्या बदल्यात तुम्ही मला 100 सुवर्ण मुद्रा द्यावेत. गावकरी तयार होतात, कारण त्यांना उंदराच्या त्रासापासून सुटका हवी असते. आणि मग ते सांगतात ठीक आहे. तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरत असला. त्याचा बासरीचा इतका सुमधुर असा नाद असतो की त्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात, त्याच्या मागे लागतात, त्याच्या मागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेर नदीकडे जातो. तो नदीत शिरला की त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात गेल्यानंतर पाण्यात ते मरण पावतात, मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे येतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या जो उंदराचा त्रास मी नष्ट केला. सर्व उंदीर आता पाण्यामध्ये बुडून मरून गेलेत. तुमचा त्रास पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आता ठरल्याप्रमाणे आपल्या कामाचा मोबदला तो मागतो. परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला 100 सुवर्ण मुद्रा द्यायला नकार देतात. आणि मग बासरीवाल्याच्या लक्षात येतं हे गावकरी अतिशय लाबड आहेत. तो म्हणतो ठीक आहे, बघा मी तुम्हाला कसे आदर घडवते ते बघाच. असं म्हणून तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्या बासरीवाल्याच्या पाठीमागे धावलं. जसे उंदीर धावत गेले तसे. आणि मग गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते की जसं या बासरीवाल्याने उंदरांना घेऊन गेला नदीमध्ये ते बुडून मेले, तसं आपली मुलंही या बासरीवाल्याबरोबर नदीत जातील त्याच्या आवाजाने आणि आपली मुलंही पाण्यामध्ये बुडून जातील ही त्यांना भीती वाटू लागते. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे त्याला 100 सुवर्ण मुद्रा देतात. हा मित्रांनो, याचं तात्पर्य या गोष्टीत असं आहे की जो आपल्यावर उपकार करतो ना त्याला कधीच विसरू नये. हा मित्रांनो, बालमित्रांनो, अशा प्रकारचे आपण अनेक बोधकथा पाहणार आहोत. आणि या बोधकथा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये. धन्यवाद.